इतिहास असा विषय आहे आणि तोही संस्कृत साहित्याचा इतिहास, याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत. इतिहास शाळेतल्या मुलांशी आपल्याला बोलायचं असं म्हटल्यावरती मी त्याच्या थोडं मूळ शब्दाकडे गेले आणि इतिह आस अशी त्याची ओळ आहे. आणि तुम्ही सगळी मुला मुली अक्षरशः तो शब्द रोज जगत असता, बरं का? कसं माहिती आहे का तुम्हाला? मला खरं खरं सांगायचं, बरं का? आणि विषयाकडे आपण नंतर जाऊ. एखाद्या दिवशी शाळेमध्ये काहीतरी एक गोष्ट घडते, काहीतरी विशेष गोष्ट वर्गात घडलेली असते आणि आपली अगदी जवळची मैत्रीण किंवा जवळचा मित्र त्या दिवशी नेमकाच रजेवर असतो. मग तो दुसऱ्या दिवशी आल्यावर आपण काय करतो? त्याला सांगतो. आणि कसं सांगतो माहितीये का तुला काय काय झालं असं आपण खूप पटकन म्हणतो ना, काल असं असं घडलं असं आपण सांगतो ना उत्साहाने. आम्ही पण मैत्रिणी अजूनही मित्रमैत्रिणी असं सांगतो की काल असं घडलं. माहितीये का तुला हे जे घडलं हे जे सांगणार ना त्यालाच म्हणतात इतिह आस. आणि हे तुम्ही रोज करता ना, मला माहिती आहे तुम्ही सगळे हे रोज करता, आम्ही पण करतो. त्यामुळे आज काही आपण खूप वेगळं बघणार आहोत असं नाही, फक्त आपल्या रोजच्या जीवनातला इतिहास न बघता संस्कृत आपली जी भाषा आहे आणि त्या भाषेच्या संदर्भातलं जे साहित्य आहे त्याचा थोडासा आढावा आज आपण घेणार आहोत. मुळात हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे त्याचा विस्तारही खूप मोठा आहे आणि संस्कृत भाषेमध्ये अनेकानी प्रकारची साहित्य निर्मितीही झालेली आहे. तर त्यामुळे तुमच्याशी आज एका छोट्या टप्प्यावरच मी बोलणार आहे, पुन्हा केव्हा तरी योगाला तर उर्वरित टप्प्यावरही आपण बघू. कण्यातले सगळे विषय असे आहेत की त्या प्रत्येक एका स्लाईडवर किमान 2 तास बोलणं शक्य आहे. पण मी म्हटलं तसं मला काही ते फार बोजड कंटाळवाणं होऊ द्यायचं नव्हतं, कारण मी कधीतरी शाळेत होते आणि मला माहिती होतं की एक माणूस सतत काहीतरी सांगत राहतोय आणि आपण आपले एकमेकात बघतोय, जांभळ्या देतोय, हो की नाही. असं काही मलाच करायचं नाही आहे, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. तर त्यामुळे मी थोडका आटोपशीर विषय घेतला आणि त्याच्यावर आज मी काहीतरी मांडणी करणार आहे. संस्कृत साहित्याचा इतिहास. तुमचं 9वीचं पुस्तक ना खूप छान आहे इतिहासाचं. आणि ते छान अशासाठी मला वाटलं की मी जेव्हा 9वीत होते तेव्हा एक अत्यंत रटाळ प्रकार, म्हणजे ब्रिटिशांचं भारतावरती सगळं स्वातंत्र्य आपण कसं मिळवलं आणि ते आक्रमण आणि असा सगळा इतिहास होता. आणि त्या 150 सनावया, हा राजा तेव्हा बसला, लॉर्ड कर्झनी बंगालची फाळणी केली, हा विषय मला कधीही विद्यार्थिनी म्हणून आवडला नाही. मला कायम असं वाटायचं तुमच्या वयात की हे सगळं मी का शिकायचं आहे, तर मला परीक्षेत मार्क मिळावेत म्हणून. पण समजा 69 लिहायच्याऐवजी मी चुकून 59 लिहिलं तर मला तिथे भोपळा मिळतो, हो ना? आणि आपण शिक्षकांची वाद पण घालू शकत नाही, असा तो इतिहास आपला कट्टर शत्रू असतो. पण ह्या इतिहासाचं तसं नाही आहे. जेव्हा मी संस्कृत शिकायला लागले तेव्हा मला खूप छान वाटलं की हे सगळं का घडलं असेल, याच्या मागचं कारण काय असेल, त्याच्यामागे काही गोष्ट असेल का, काही प्रसंग असेल का, तर हे आपण शोधत शोधत या सगळ्याचा अभ्यास करूया असं मला स्वतःला वाटलं. आणि तसंच थोडंसं मी आज तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. करायची सुरुवात? चालेल, आपली ओळख झाली असं मी गृहीत धरते. चालेल ना, सगळे माझ्याशी बोलणार आहेत ना, मोठ्याने बोलणार आहेत ना? आपण सुरुवात करूया. 19 संस्कृत साहित्याचा इतिहास असं म्हटलं की आपल्याला वैदिक साहित्याकडे जायला लागतं. वेद हे नाव सगळ्यांनी ऐकलंय का? वेद हे मुलाचं पण नाव असतं, बरं का? अशा अर्थी नाही विचारते मी, वेद हे नाव ऐकलं असेल तुम्ही. पण वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, हां, विद, जाणणे असा त्याच्यामध्ये धातू आहे. तुमचं संस्कृत कोणाकोणाचं आहे त्यामुळे तुम्हाला धातूंची परिभाषा कळेल की त्याच्यामध्ये विद असा धातू आहे, जाणणे. आणि वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा अथांग असा सागर म्हणजे वेद. आणि त्यामुळे त्या वैदिक काळापासून आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे, हळूहळू शोध घेऊन. त्याच्यामध्ये आता काय म्हटलंय की भारतीय संस्कृती, विचार व इतिहासाचं अधिष्ठान. तुमच्या पुस्तकामध्ये खूप वेगवेगळ्या संस्कृतींचा परिचय आहे, बरोबर आहे? ग्रीक संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ही त्याच्यात आहे, युरोपियन संस्कृती आहे. आज आपण मुख्यतः भारतीय संस्कृतीबद्दल बोलणार आहोत, कारण तुमचा तो मी धडा जेव्हा पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये अगदी 4 वाक्यात संस्कृत साहित्याच्या इतिहासावर काहीतरी म्हटलंय. आणि त्यामुळेच कदाचित हा विषय या व्याख्यानमालेसाठी ठरवलाय. तर त्यामुळे एकूणात वेद म्हणजे ज्ञानाचं हे प्रचंड भांडार हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ आधार आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपले अभ्यासक म्हणतात की आमच्या वेदात सगळं आहे, हो की नाही? आपण असं म्हणतो ना आमच्या वेदात सगळं आहे, म्हणजे काय काय आहे तर ते आता पुढे बघूया. वेदांमध्ये मंत्र आहेत,
तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ना वेगवेगळ्या पूजांमध्ये ते पुरोहित वेगवेगळे मंत्र म्हणत असतात. ते सगळे वेदातले तरी असतात नाही तर पुराणातले तरी असतात. आपण नंतर सामवेदातले मंत्र ऐकणारच आहोत. या सगळ्या संस्कृत मंत्रांमध्ये खूप मोठा आशय किंवा खूप चांगला विचार आहे. आणि तो कशाचा आहे तर माणसाने कसं वागावं, त्याचं जीवन चांगलं कसं व्हावं, समाजाचे नियम काय असावे, कुठल्या देवतांची प्रार्थना करा, त्याचं तुम्हाला काय फळ मिळेल, एखादा यज्ञ कसा करा, या सगळ्याचं विवरण आपलं हे वैदिक साहित्य करतं. आणि हे सगळं कोणी लिहिलंय? तुम्हाला मराठीच्या किंवा अन्य भाषांच्या अभ्यासक्रमामध्ये कविता असतात ना, त्या कवितेचं म्हणून तरी कवयित्री किंवा कवी असतो, बरोबर आहे? त्याच्या नावावरती कविता नोंदवलेली असते. तसंच ह्या वेदांमध्ये पण आहे, वेदांमध्ये सूक्त आहेत आणि त्याचे कोणीतरी रचनाकार आहेत ज्यांना आपण ऋषी म्हणतो. काय म्हणतो? ऋषी असं म्हणतो किंवा मुनी असं म्हणतो. तर त्यांची नावं बघा, ही आपल्या परिचित नावं आहेत का रे? गृत्समद, वामदेव आपल्या नावांसारखी नाही आहेत ना ही. वैदिक काळातली अशी काहीतरी वेगळी नावं आहेत ती. त्यापैकी गृत्समद, वामदेव, अत्री हे सगळे ब्राह्मण वर्णीय होते. ऋतुवैन्य, मनुवैवस्वत, मांधातृ, यौवनाश ही त्यांचं नाव आणि आज्ञा असं आहे बरं का. आपलं कसं नाव आणि आज्ञा असतं तसं आहे ते. हे सगळे क्षत्रिय कुळात जन्माला आलेले असे ऋषी होते. वत्सप्री भालंदन खूप छान नाव आहे, मला ते नेहमी आवडतं, वेगळंच आहे छान. तो वैश्य या वर्णात जन्माला आलेला ऋषी होता. आणि अपाला, घोषा अशी नावं आज मुलींची आपल्याला आज बघायला मिळत नाही, पण ही त्या काळातल्या मुलींचीच नावं आहेत. त्यांना ऋषिका असं म्हटलेलं आहे. अशा 27 ऋषिकांची ही सूक्त किंवा कविता हे या वैदिक साहित्यात म्हणजे ऋग्वेदात आहे. या सगळ्या साहित्याबद्दल काळाच्या बाबतीत अभ्यासकांमध्ये खूप वेगवेगळे मतभेद आहेत. ऋग्वेदाची निर्मिती इसवी सन पूर्व 3300 ते 1300 या मोठ्या कालखंडात झाली असावी असं मानलं जातं. ऋग्वेदाचं स्वरूप कसं आहे? तुम्ही भगवद्गीता सगळ्यांनी पाहिली असेल ना, त्याच्यामध्ये कशी अध्यायांची रचना आहे, त्या अध्यायात काही श्लोक आहेत. तसंच हे आहे ऋग्वेदामध्ये 19 अध्याय आहेत, त्यांना मंडल असं म्हटलं जातं. त्यामध्ये 1628 सूक्त आहे. सूक्त म्हणजे या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता असं आपण सोप्या भाषेत म्हणू. आणि एकूण ह्या सगळ्या सूक्तांमध्ये मिळून 10552 इतके मंत्र आहेत. एवढ्या सगळ्या मंत्रांचा अभ्यास करायचा म्हणजे आयुष्याचं आयुष्य आपल्याला खर्ची घालायला लागतं. आणि अशी लोक आहेत या सगळ्याचा अभ्यास करणार. आता आपण ऋषी हा शब्द पाहिला. यास्काचार्यांनी निरुक्त नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये व्युत्पत्ती सांगितली आहे. ऋषी म्हणजे कोण? दर्शनात ऋषी, जो द्रष्टा आहे, ज्याला भविष्य काळाचं ज्ञान आहे, जो पाहू शकतो. म्हणजे काय? आपण डोळ्यांनी बघतो ना, पण आपल्याला शाळेत शिक्षक काय म्हणतात? जरा उघड्या कानांनी ऐका, उघड्या डोळ्यांनी बघा, म्हणजे नेमकं जे काय आहे ते टिपा जाणून घ्या, असे ते सगळे ऋषी की जी नावं आहेत वरती. आणि त्यांनाच पुरलेल्या, त्यांच्या अनुभवातनं पुढे आलेल्या अशा या सगळ्या कविता त्यांना आपण सूक्त असं म्हणतो. आणि मग ऋग्वेदामध्ये खूप छान छान विषय आहेत, त्याच्यामध्ये देवतांचं वर्णन करणारी सूक्त आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर पाऊस पडतो आपण सगळेजण अनुभव घेतो. त्या वैदिक ऋषींनीही तो अनुभव घेतला की आकाशातनं पाणी धो खाली पडतंय, पण त्यांना त्या नैसर्गिक घटनेचा अर्थच कळला नाही. मग त्यांनी त्याला देवत्व दिवधातू आहे, प्रकाशमान, तेजस्वी, आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, चला ह्याला देवत्व देऊया. खूप पाऊस पडला तरी काय होतं? पूर येतो. पाऊस नसला तरी काय होतं? दुष्काळ पडतो. ह्या सगळ्याचा अनुभव त्यांनी घेतला आणि म्हणून त्यांनी त्या पाण्याला काय नाव दिलं? वरुण. वरुण देवता. मग तिची सूक्त लिहिली गेली, तिची स्तुती केली गेली. आपण परीक्षेत काय करतो रे? पेपरला येण्यापूर्वी घरी सगळ्यांना नमस्कार करतो आणि देवापुढे पण हात जोडतो ना, आणि त्याला काय सांगतो? माझा पेपर चांगला जाऊ दे, मी काय अभ्यास केलाय, काय ऑप्शनला टाकलंय मला माहितीये, पण बाबा रे तू माझी काळजी घे, असंच त्या सूक्तांमध्येही म्हटलंय. पण ते फक्त परीक्षेच्या बाबतीत नाही म्हटलेलं. त्या ऋषींनी काय म्हटलंय? मला भरपूर गोधन पशुधन दे, मुलं बाळ भरपूर असू दे, माझा अभ्यास चांगला होऊ दे, निसर्गाचा प्रकोप न होऊ दे, अशा प्रकारच्या त्या सगळ्या प्रार्थना आहेत. कृषी, आपली संस्कृती जी आहे ही कृषी संस्कृती आहे, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला ऐकायचं नाही आहे का पलीकडे? हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. मला हा सगळा विषय छान माहिती. कृषीचं वर्णन याच्यामध्ये आहे. राशराज्ञ नावाचं एक युद्ध झालेलं आहे त्या काळात, त्याचं पूर्ण वर्णन याच्यामध्ये आहे.
आणि अक्ष सूक्त वेगवेगळ्या विषयांवरची सूक्त आहेत. त्या काळची सामाजिक परिस्थिती कशी होती तर अक्ष म्हणजे काय, जुगार. अक्ष म्हणजे ते जे पासे असतात ना जुगाराचे, ते एक जुगारी आहे. आणि तो काय म्हणतोय त्या अक्ष सूक्तामध्ये, की मला माहिती आहे की मी जुगार खेळलो की माझं आहे नाही ते सगळं धन संपून जातं आणि मी कंगाल होतोय, तरी सुद्धा त्या पटावरचे फासे मला अजूनही मोहात पडतायत. म्हणजे हे योग्य नाही असं पण ह्यातनं सुचवायचं आहे. आणि विवाह, आपण सगळ्यांनी विवाह संस्कार कोणाकोणाचा घरी पाहिला असेल ना नक्की. त्या विवाह संस्काराचा जो उगम आहे तो ऋग्वेदात आहे, 10व्या मंडलामध्ये सूर्या सावित्रीचा विवाह आहे. आणि त्याचं पूर्ण वर्णन की तो विवाह कसा संपन्न झाला याचं वर्णनही ऋग्वेदात आहे. याखेरीज ऋग्वेदामध्ये खूप छान छान विषय आहेत. सर्मा आणि पणी असा संवाद असं तिथे लिहिलंय. तर सर्मा हे का कुत्रीचं नाव आहे हा, आणि ती बोलतीय आणि पणी नावाचा तो व्यापारी आहे त्याच्याशी तिचा काहीतरी संवाद आहे. यम आणि यमी, आपल्याला यमदेवता माहिती असते, त्याची बहिण या सख्खी तिचं नाव आहे यमी, त्यांच्यातला संवाद आहे. आणि एकूण नाट्यशास्त्र जे पुढे विकसित झालं किंवा नाटकाचा उगम हा इथे आहे असंही मानलं जातं. आधुनिक काळात संशोधनासाठी खूप वेगवेगळे विषय हे आजही अभ्यासकांना वेदसाहित्यात खुणावत असतात. हे एक तिथे संदर्भ जो दिलेला आहे सिंधू नदी सूक्त म्हणून 10व्या मंडलामध्ये आहे ऋग्वेदामध्ये, त्याच्यामध्ये त्या सगळ्या नद्यांची नावं आहेत. गंगा आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना नदी माहिती आहे, यमुना माहिती आहे, ऐकून सरस्वती माहिती आहे. ही सरस्वती नदी आपली संस्कृती मुळात सिंधू सरस्वती अशी संस्कृती होती हा. ती सरस्वती नदी काही नैसर्गिक हालचालींमुळे आता लुप्त झालेली आहे आणि ती घग्गर या नावाने प्रवाहित होते. हा पण संशोधकांसाठी एक खूप महत्त्वाचा असा अभ्यास विषय, त्याच्यावर तुम्ही सुद्धा नक्की काहीतरी वाचा आणि समजून घ्या. शुतुद्री असा उल्लेख येतो जिचं आजचं नाव आहे सतलज. परुषणी असं नाव आहे जिचं आजचं नाव आहे रावी. अशी ही जी मूळ जुनी नावं आहेत त्याची अलीकडची नावं पण काय आहेत आपल्याला माहिती असलेली ती पण मी इथे लिहिली आहेत आणि खाली एक त्याचा नकाशा दाखवलाय. ज्याला आर्यावर्त असं आपण वैदिक काळात म्हणायचो तो आपला आजचा भारत देश हा, भारतवर्ष. त्या काळामध्ये भौगोलिक रचना कशी असेल तर ह्या नद्या त्या काळी प्रवाहित होत्या म्हणून त्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आणि एकूण भौगोलिक विस्तार कसा असेल तो पण तिथे लिहिलाय. तर आपण ह्याची तुलना करू शकतो का रे की त्या काळात काय भौगोलिक स्वरूप होतं आणि आजच्या काळात कसं आहे, करता येऊ शकेल का आपल्याला, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच येऊ शकेल, म्हणूनच इथे हा विषय मांडला. याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला संस्कृत साहित्याचा इतिहास हा समजून घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलंय, जाऊ पुढे. ऋग्वेद पाहिला आपण, आता यजुर्वेद. इथे एक अग्नी प्रज्वलित केलेला दिसतोय. आपण सगळ्यांनी वेगवेगळे यज्ञ पाहिले असतील ना रे, कुठे कुठे करतो आपण यज्ञ, कुठे कुठे पाहिलेत तुम्ही सांगा बरं, मला मोठ्याने सांगा. मंदिरात पाहिलेत, आणखीन कुठे पाहिलेत बर, आणखीन वास्तुशांती सत्यनारायणात नाही करत यज्ञ. गणपतीमध्ये आपण वेगवेगळे गणेशोत्सव मंडळं जी असतात तर विसर्जनाच्या आदल्या दिवशी सगळीकडे गणेश याग होतो, विटांचं असं यज्ञकुंड केलेलं असतं आणि तिथे अग्नी प्रज्वलित करून काहीतरी आहुती दिल्या जातात हां. त्या सगळ्याचा उगम हा यजुर्वेदामध्ये आहे. यज्ञासाठी विशिष्ट काही मंत्र म्हणणं म्हणजे अग्नीमध्ये विविध गोष्टींची आहुती दिली जाते. आणि ती का दिली जाते तर त्याची एक खूप छान गोष्ट आहे. ऋग्वेदामध्येच असं म्हटलंय की अग्नी हा देवांचा दूत आहे. आणि ऋग्वेद काळात काही आजच्यासारखे व्हॉट्सॲप मोबाईल हे काही नव्हतं ना, मग सर्वसामान्य भक्ताची इच्छा देवापर्यंत कशी पोहोचणार, मग त्यांनी अग्नीलाच आपला दूत किंवा पोस्टमन केलं. कशासाठी माहिती आहे, अग्नी हा पृथ्वीवर प्रज्वलित होतो पण तो जातो कुठे, वरती ज्वाळा आकाशात जातात. आणि त्या वैदिकांची समजूत होती की देव हे वर आकाशात किंवा स्वर्गात राहतात. मग मला जर इथल्या इथली काही गोष्ट जर देवांपर्यंत पोहोचवायची असेल तर मला कोणीतरी माध्यम पाहिजे, म्हणून त्यांनी अग्नी हे माध्यम केलं. अग्नीमध्ये मी जर तुकाची आहुती दिली तर त्या ज्वाळा सगळ्या देवापर्यंत पोहोचतात आणि देव मग माझी प्रार्थना ऐकून माझं कल्याण करतो, अशी या सगळ्या मागची कल्पना होती. आणि त्यातून यज्ञसंस्थेचा उगम हा आपल्याला झालेला दिसतो.
मग काही यज्ञामध्ये आपण तांदुळाची आहुती देतो, काही यज्ञात तूप घालतो, काही मध्ये समीधा घालतो, हो की नाही, काही खाद्यपदार्थ घालतो. खरं तर असे खाद्यपदार्थ वाया घालवणं योग्य नाही, पण ती परंपरा आपली होती त्यावेळेला म्हणून ते केलं जायचं. तर ह्या सगळ्यासाठी म्हणून काही विशिष्ट नियम व त्यावेळी म्हणायचे काही मंत्र, ह्या सगळ्याचा उगम हा यजुर्वेदात आपल्याला सापडतो. आणि शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद असे त्याचे दोन भाग आहेत. त्याची एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका खूप समजून घेऊन त्यातनं आपण काय अर्थ काढायचा असं आपण थोडंसं बोलूया. वैशंपायन नावाचे जे ऋषी होते त्यांनी त्या यजुर्वेदाची निर्मिती केली असं मानलं जातं आणि याज्ञवल्क्य हा त्यांचा एक शिष्य होता. कालांतराने काय झालं की वैशंपायन आणि याज्ञवल्क्य यांच्यामध्ये काही भांडणं झाली किंवा वितुष्ट आलं आणि त्यामुळे मग वैशंपायन ऋषी रागावून त्या याज्ञवल्क्य ऋषींना काय म्हणाले, मी जे तुला ज्ञान दिलं ते सगळं तुम्हाला आता परत दे. तर ते परत कसं दिलं, ती आख्यायिका आहे, ती मीठ आहे की याज्ञवल्क्यांनी वमन केलं. वमन म्हणजे उलटी. हां, आणि त्यातनं ते सगळं ज्ञान त्यांनी बाहेर टाकलं. आपल्या ऐकायलाही छान वाटत नाही ना हे. आणि मग काय झालं, आता त्यांच्याकडचं तर ज्ञान त्यांनी सगळं बाहेर टाकलेलं होतं, त्यामुळे वैशंपायनांचा जो वेद होता तो एक वेगळा वेद राहिला आणि याज्ञवल्क्यांनी स्वतः अभ्यास करून एका वेगळ्या वेदाची निर्मिती केली. आणि त्यामुळे याज्ञवल्क्यांचा जो वेद होता तो शुक्ल म्हणजे पांढरा, शुभ्र, चांगला, आणि वैशंपायनांचा जो होता तो कृष्ण म्हणजे काळ, असे अशा दोन शाखा त्या निर्माण झाल्या अशी गोष्ट आहे. पण असं खरंच होऊ शकतं का रे, ज्ञान हे असं उलटीद्वारे आपण बाहेर टाकतो का? आपल्या शरीरात नको असतं एखाद्या वेळी अन्न पाणी ते आपण बाहेर टाकतो, मग याचा आपण अन्वय कसा लावणार? तर त्या दोघांच्यामध्ये काही वितुष्ट झालं असेल किंवा मतभेद झाले असतील आणि त्यामुळे गुरूंनी काय सांगितलं असेल की तू माझं ज्ञान आता वापरायचं नाहीस, असं होऊ शकतं की नाही व्यवहारत? त्यामुळे त्यांनी त्या ज्ञानाचा त्याग केला, म्हणजे ते ज्ञान त्यांनी मागे सोडलं आणि स्वतः नवीन ज्ञानाच्या शोधात निघाले असा ह्या आख्यायिकेचा अर्थ होतो. संस्कृत साहित्याचा इतिहास बघताना अशा वेगवेगळ्या गोष्टींचे अर्थ हे आपल्याला शोधत जायला लागतं आणि तशीच ही एक गोष्ट आहे. आणि मग वेगवेगळ्या यज्ञांचं वर्णन या सगळ्यामध्ये आहे. इथे तुम्हाला वाजपेय हे बघून काही आठवत आहे का रे? एक आडनाव आहे यावरून, अटल विहारी वाजपेयी, बरोबर. हे आडनाव कसं आलंय की ज्यांच्या पूर्वजांनी अनेक वाजपेय यज्ञ केले आहेत ते वाजपेयी, ज्यांनी दोन वेदांचा अभ्यास केलाय ते द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, ही आडनावं प्रचलित आहेत की नाही? तर त्याचा हा इतिहास आहे त्या नावांचा पण, की ज्यांनी या सगळ्याचं अध्ययन केलंय अशा पूर्वजांचे हे सगळे वंशज आणि म्हणून ती कुलनामं किंवा आडनावं म्हणून आलेली आहेत. असे वेगवेगळे यज्ञ आहेत, आपल्या हातात तेवढा वेळ नाही आहे, तुम्ही याची माहिती ही नक्की शोधू शकता. सामवेद. एकूणच भारतीय संगीतशास्त्राचं मूळ हे सामवेदात आहे असं मानलं जातं आणि त्याच्या म्हणण्याच्या काही वेगळ्या पद्धती आहेत. यज्ञ चालू असताना एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीने ते सगळे श्लोक म्हटले जातात. आपण एक छोटासा ऑडिओ आहे तेवढा फक्त ऐकूया. सामवेद गौथुम शाखायां आग्नेयं पर्व प्रारंभः. ओम विदुर्वरेण्यं भर्गदेवस्य धीमहि धियः न प्रचोदयात्. ేవ్య ధీమా ధియా ప్రజా. काय वेगळं वाटलं हे ऐकताना, कोणी सांगेल मला? त्यांच्या आवाजात काहीतरी चढ उतार होत होता का? हा, आणि थोडं गायल्यासारखं म्हणत होते ते. आपण नेहमी गाय हा गायत्री मंत्र होता हा, तो आपण नेहमी कसा म्हणतो, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् असं आपण म्हणतो. यापेक्षा हे वेगळं नक्की होतं?
म्हणजेच म्हणण्याची काहीतरी शैली वेगळी आहे आणि ती सामवेदाची अशी विशिष्ट शैली आहे की जे सात स्वरांमध्ये मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. दुर्दैवाने आपल्याकडे एकूणातच आता भारतामध्ये सामवेद पठण करणारे ह्या पद्धतीने खूप कमी लोक आता शिल्लक आहेत. जे काही आहेत ते दक्षिण भारतात आहेत आणि त्यामुळे आपल्याकडेही अशा अभ्यासकांची संख्या वाढली पाहिजे असं कायम आपल्याला म्हणायला लागतं. पुढचा आहे तो अथर्ववेद. आपण पाहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आपल्याकडे आधी या वेदत्रयीलाच स्थान होतं, म्हणजे या तीन वेदांनाच मान्यता होती आणि मग नंतर अथर्ववेदाची निर्मिती ही नंतरच्या काळात झाली. आता हे सगळं त्या ऋषींनी सगळं लिहून ठेवलेलं होतं, हे आपण पाहिलं, वेगवेगळी त्यांची नावं. याचं संकलन कोणी केलं? तर कृष्णद्वैपायन व्यासांनी याचं संकलन केलं. संहिता म्हणजे चांगल्या पद्धतीने ते सगळं बांधून ठेवलं. त्यांनी विषयवार विभागणी केली आणि मग देवतांची सुक्त होती ती ऋग्वेदात घातली, यज्ञविषयक होतं ते सगळं यजुर्वेदात घातलं आणि ऋग्वेदातलेच काही मंत्र होते ज्याचं गायन करणं शक्य होतं ते त्यांनी सामवेदामध्ये ग्रथित केलं. आणि तरीही काही भाग हा शिल्लक होता ज्याच्यामध्ये काही काही वेगवेगळे विषय होते की सर्वसामान्य प्रजेनी कसं वागायचं किंवा राजांनी कसं वागायचं किंवा आयुर्वेद. हं, आयुर्वेदाचं मूळ हे अथर्ववेदात आहे असं मानतात, त्यामुळे त्याला भैषज वेद किंवा भेषज वेद असंही म्हटलं जातं. किंवा जादूटोणा, अभिचार, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर वश करायचं असेल तर त्याच्यासाठीचे मंत्र, असे काही विषय शिल्लक राहिलेले होते ते त्यांनी सगळे या अथर्ववेदामध्ये घालून अथर्ववेद नावाची एक स्वतंत्र संहिता ही नंतर तयार केली. आणि त्यामुळे नंतर मग चार वेदांमध्ये अथर्ववेदाला स्थान हे आपल्याला मिळालेलं दिसतं. अथर्ववेदातही अनेक विषय आहेत, ते पण तुम्ही अथर्ववेदाची माहिती पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. ब्राह्मण ग्रंथ ते कृषी काहीतरी बसून आपल्याला लिहिताना दिसतात. तर ब्राह्मण म्हणजे काय की वेदांचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं ते ब्राह्मण, त्याची एक गोष्ट आहे. वेदामध्ये एखादं सूक्त असतं आणि त्याची कवी कथा ही ब्राह्मण ग्रंथात असते. उदाहरणार्थ एक मजेशीर नाव आहे त्या ऋषीचं, शुनश्चेप आजी गर्ती असा नावाचा एक ऋषी आहे. कळलं का नाव मी काय घेतलं ते? शुनश्चेप आजी गर्ती अशा नावाचा एक ऋषी आहे आणि त्याचं एक सूक्त आहे ऋग्वेदामध्ये. ते इंद्राला उद्देशून त्यांनी केलेली प्रार्थना आहे की इंद्रा तू माझं रक्षण कर, तू मला वाचव. आणि त्याची कथा आपल्याला ब्राह्मण ग्रंथात मिळते आणि ती खूप मजेशीर आहे की त्या शुनश्चेपाला त्याच्या वडिलांनी इंद्राला अर्पण केलं होतं, म्हणजे त्याचा बळी द्यायचा होता इंद्रासाठी. आणि मग त्या युपाला म्हणजे यज्ञाच्या ठिकाणी एक खांब रोवलेला असतो त्याला त्या शुनश्चेपाला बांधून ठेवलं होतं. आणि मग आता त्याला त्याचा वध होणार त्यावेळी शुनश्चेपानी प्रार्थना केलेली आहे इंद्राची आणि ती गोष्ट आपल्याला त्या ब्राह्मण ग्रंथात सापडते. म्हणजे असे बरेचसे सूक्तांमधले संदर्भ हे आपल्याला ब्राह्मण ग्रंथांमध्ये मिळतात. प्रत्येक संहितेचा ब्राह्मण ग्रंथ, इथे मी चार नावं दिलेली आहेत ती तुम्ही पहा. त्या त्या संहितेच्या जशा वेगवेगळ्या शाखा आहेत, म्हणजे आत्ता आपण सामवेद ऐकला तेव्हा त्या पुरोहितांनी काय म्हटलं? सामवेदस्य कौथुम शाखायाम, म्हणजे कौथुम शाखेतल्या भागाचं पठण चालू आहे. तसं इथे हे ब्राह्मण ग्रंथ आहेत त्या त्या संहितेचे, त्याचाही असाच पुष्कळ अभ्यास करण्यासारखा आहे. त्याच्या पुढचा भाग आहे आरण्यक. आता आपल्याला एवढी जंगलं किंवा वन उपलब्ध नाही आहेत दुर्दैवाने, आपण खूप वृक्षतोड केली आहे सगळ्यांनीच आपण एकूण पृथ्वीवरच. पण पूर्वीच्या काळी ती जंगलं किंवा वन अस्तित्वात होती आणि वनांमध्ये जाऊन अभ्यास करण्यासाठी म्हणून हे स्वतंत्र ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिले गेले, त्यांना आरण्यक असं म्हणतात. म्हणजे सगळ्या वेदांमध्ये आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये काय प्रार्थना आहे? सगळी भौतिक सुख मिळू देत, मला गोधन मिळू दे, पशुधन, आरोग्य, संपत्ती हे सगळं मिळू दे असं म्हटलंय. पण आरण्यकांमध्ये काय लिहिलंय की या सगळ्या सृष्टीचा चालक एक परमेश्वर आहे, हो ना? तो परमेश्वर जो आहे तो सर्वव्यापी आहे आणि माझ्यामध्ये पण त्याचा अंश आहे, अशा प्रकारचं तत्वचिंतन हे या आरण्यकांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यज्ञाचा एक रहस्यात्मक अर्थ, म्हणजे त्याच्यामागे काहीतरी गूढ अर्थ आहे. यज्ञ म्हणजे फक्त आहुती देणं, फक्त पूजा करणं असं नाही, तर त्याच्यामागचा तत्वज्ञानात्मक जो अर्थ आहे तो या आरण्यकांनी उलगडून दाखवलेला आहे. तुमचं वय असं तुलनेनी अजून लहान आहे हे सगळं समजायला, म्हणून मी हा भाग थोडासा पुढे घेते. पण ही माहिती सगळी नक्की वाचा, आरण्यक म्हणजे काय आणि उपनिषद म्हणजे काय. उपनिषद उपनिषद अशी त्याची ओढ होते, गुरुच्या जवळ बसून अध्यात्मविद्या समजून घ्यायची. मी मगाशी जे आरण्यकांच्या बाबतीत म्हटलं ते हे सगळ्यामध्ये
परमेश्वर आहे असं आपण मानतो. हिरण्यकश्यपूची गोष्ट माहिती आहे ना रे सगळ्यांना? हा, नृसिंह अवताराची गोष्ट ऐकली आहे का कधी? त्याचे वडील त्याला विचारतात, याच्यात आहे का तुझा देव? हो आहे. याच्यात आहे का? आहे. परमेश्वराने सगळं व्यापलेलं आहे आणि माझ्यामध्येही परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची उपासना करणं आणि मोक्ष मिळवणं हे माणसाचं आयुष्याचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असा तत्वज्ञानात्मक विचार या ग्रंथांनी मांडलेला आहे. आणि त्यांना उपनिषद असं म्हणतात, तसंच त्यांना वेदांत असंही म्हणतात. कारण वेदाच्या अंती ती येतात. वेदाच्या सुरुवातीला येतात संहिता, आपण चार पाहिल्या, मग ब्राह्मण, मग आरण्यक आणि मग उपनिषद शेवटी. म्हणून त्यांना वेदांत असं म्हटलं जातं. इथपर्यंत समजलंय थोडंफार? जाऊया पुढे. हा सगळ्यांचा याच्या पुढचा विषय सगळ्यांना बहुत करून माहिती असतो. रामायण सगळ्यांना माहिती आहे ना गोष्ट? हा, रामायण महाभारत सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे. रामायणातल्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. पण रामायणाची म्हणून एक गोष्ट आहे किंवा रामायणाचा म्हणून एक इतिहास आहे, तो माहिती आहे का रे आपल्याला? तर तो थोडासा समजावून घेऊया. रामायणाला आदिकाव्य असं आपल्या संस्कृत साहित्यात म्हटलं जातं आणि तो छंदोबद्ध इतिहास आहे. अनुष्टूप, त्रिष्टूप, जगती असे वेगवेगळे छंद आहेत त्याच्यामध्ये बांधलेला तो सगळा इतिहास आहे असं मानलं जातं. इक्ष्वाकू असं खरंय, तिथे ते थोडं चुकलंय. इक्ष्वाकू वंशातल्या पुरुषोत्तम रामाचं चरित्र आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती असते ना. तुमच्यापैकी इपिक चॅनल कोण कोण बघतं? त्याच्यावरती अशा बऱ्याच गोष्टी दाखवतात ना. आणि आणखीन काय, सिया के राम, ते पण कोण कोण बघतं? हा, वाचणार कोणीतरी, मला नक्की खात्री होती. सिया के राम म्हणजे रामायण सगळ्यांना माहिती आहे. आमच्या लहानपणी पण रामायण आम्ही आवर्जून पाहिलेलं आहे, त्यामुळे रामायणाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण त्याची एक आख्यायिका आहे की एकूण रामायणाचा इतिहास हा काय आहे. आपल्याला सगळ्यांना हे नक्की माहिती आहे की वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. तुमच्यापैकी जय मल्हार मालिका कोण कोण बघतं? मी अशासाठी हे विचारलं की त्या जय मल्हार मालिकेत एक पात्र आहे, नारायण नारायण असं करत ते नारद मुनी सगळीकडे कळ लावायचं काम करत असतात. हो ना, त्रिखंडात ते फिरतात. पण ते नारद मुनी हे एक उत्तम कीर्तनकार होते बरं का. म्हणजे त्यांचा तेवढा व्यासंग पण होता, आपल्याला फक्त त्यांची एकच बाजू दिसते समोर माध्यमांच्या माध्यमातून. पण ह्या नारदांनी काय केलंय, त्यांचं महत्व काय आहे याच्यामध्ये, की त्यांनी वाल्मिकींना ही रामकथा ऐकवली असा त्याचा इतिहास आहे. म्हणजे नारदांनी वाल्मिकींना रामकथा ऐकवली आणि ती सगळी रामकथा ऐकल्यानंतर वाल्मिकींना अतिशय खूप शांत, समाधानी, प्रसन्न आणि पवित्र असं वाटायला लागलं. कारण पुरुषोत्तम रामाचं पूर्ण चरित्र साक्षात देवर्षी नारदांनी त्यांना ऐकवलेलं होतं. ती रामकथा सगळी ऐकून झाली, त्याच्यावर त्यांनी त्यांचं चिंतन केलं वाल्मिकींनी. आणि एक दिवस भरद्वाज नावाच्या त्यांच्या एका शिष्याबरोबर ते नदीवरती स्नान करायला गेले होते. स्नान करायला गेलेले असताना त्याने एक दृश्य समोर पाहिलं. एक क्रौंच पक्षाची जोडी म्हणजे नर आणि मादी हे तिथे होते आणि एका निषादाने म्हणजे एका शिकाऱ्याने एक बाण मारला आणि तो त्या नराला लागला. हं, आणि त्यामुळे काय झालं की तो नर तर मृत झाला आणि त्याच्या मादीचा जो सगळा शोकावेग होता तो पाहून त्या वाल्मिकींचं हृदय द्रवलं. याचं कारण काय होतं की मुळात रामकथा ऐकून त्यांचं मन अतिशय शांत आणि पवित्र झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना तो दुःखावेग सहन झाला नाही. आणि त्यामुळे त्यांनी त्या निषादाला म्हणजे त्या शिकाऱ्याला एक शाप दिलेला आहे. मा निषाद, नको, हे शिकाऱ्या नको, असा तो पूर्ण जो श्लोक आहे तो अनुष्टुप या छंदातला आहे. म्हणजे ती शापवाणी बाहेर पडली ती पण एका श्लोकातनच, एका छंदोबद्ध श्लोकातनं बाहेर पडली आणि तोच सगळा छंद आपल्याला रामायण या काव्यामध्ये दिसून येतो. आणि मग तो दुःखावेग आता कमी करायला हवा होता वाल्मिकींचा आणि म्हणून मग ब्रह्मदेवानी त्यांना असं सांगितलं की तुझा दुःखावेग कमी होण्यासाठी तू काय कर. तर नारदांनी जी तुला रामकथा सांगितलेली आहे ती आता तू छंदोबद्ध पद्धतीने लिहून काढ आणि मग त्यातनं रामायणाचा जन्म झालेला आहे. पण तरी वाल्मिकींना प्रश्न पडला की मी ही रामकथा रचीन हे सगळं ठीक आहे, पण हे ह्याचा प्रसार कोण करणार, हे पोहोचवणार कोण लोकांपर्यंत, कोण ही गाईल, कारण ती छंदात आहे ना, कोण गाणार ही. मग अशावेळी लव आणि कुश हे पुढे आले आणि मग ते म्हणाले की आम्ही हे गाऊ. आणि मग इतरामायणात सुरुवातीला आपण ऐकतो ना, स्वयश्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती, हा तिथे उगम आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि मग त्यातनं रामायणाची निर्मिती झाली. हा रामायणाचा
इतिहास में असं असं घडलं हे रामायणाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येतं. आणि मग रामायणाने अनेक वेगवेगळ्या विषयांना काही ना काहीतरी खाद्य पुरवलेलं आहे. वेगवेगळ्या शिल्पांमध्ये आपल्याला रामायण दिसतं. नाटकांच्या कथा या रामायणावर आधारित आहेत. त्यावर वेगवेगळी काव्यही नंतर लिहिली गेली. अगदी आत्ता आत्ता म्हणायचं झालं तर दूरचित्रवाणीवरच्या मालिका इथपर्यंत रामायणाचा विषय हा सगळ्यांपर्यंत वेगवेगळ्या रूपाने आलेला आहे. इथे दोन शैलीतली चित्रं घेतलेली आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चित्रशैलींना सुद्धा रामायण हा विषय हा चित्रकारांना सुद्धा कसा खुणावत असतो किंवा जे नृत्य नाटिका सादर करतात त्यांनाही तो तसाच हाक मारत असतो की काहीतरी याच्यावरती काम व्हायला हवं.